नमस्कार, मी प्रशांत सुतार. तर आमचे जे आहेत चंद्रकांत कंगळकर यांच्याबद्दल तर सरांनी सगळं सांगितलेलं आहे. तर ते सापा व्यतिरिक्त आणखी जरी पिंपळ्या वाघ निघाला किंवा आणखी कुठल्याही ठिकाणी इमर्जन्सी आली मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी, तर ठाणे वन विभागाकडून त्यांना अधिकृतपणे पिंपळ्या वाघ पकडायला बोलवलं जातं आणि त्यांची त्यांना असलेलं ज्ञान वगैरे या सगळ्या गोष्टींचा वापर करून एक ह्या क्षेत्रामध्ये प्राणी म्हणजे प्राणी वाचवण्यासाठी तेवढं काही असं गरज आहे त्या प्रत्येक ठिकाणी ते धावत असतात. की 30 वर्षी पण आहे काही मोबदला न घ्यायचा, तर ते आम्हाला गुरुवर्य आहेत आमचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आम्ही या गोष्टी जास्त खोलपर्यंत म्हणजे आम्हाला खूप आत्मनिश म्हणजे शिकता आलं भरपूर डीपमध्ये. तर त्यांचं परिचय तर सुतारने दिलेलंच आहे ऑलरेडी. त्याच्या पुढे आता ह्याचं पुढचं जे सगळं लेक्चर आहे ते सर चालू करतील. चंद्रकांत कंगळकर बॅक बाजूला मनोबद्दल परत प्रशांत सुतार मध्ये आहे. ते गुरुवार वगैरे म्हणतात पण मित्र आहेत ते. आज आपण मूळ विषयाकडे जाऊया. साप मला वाटतं सापांबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला जास्त असणार कारण शहरामध्ये तेवढे साप सापडतात कारण तुम्ही ज्या भागात राहता इथे इतके साप असतील. कदाचित तुम्हाला नावं सांगता येणार नाही किंवा सांगितलेली नावं ही तुमच्या आजोबाच्या वेगळी असतील म्हणजे पुस्तकातली साप सापांची नावं आहेत आणि त्याच्यापेक्षाही कदाचित वेगळी असू शकते. साप तुम्ही तुम्ही किती जणांनी साप पाहिलेला आहे? मला वाटतं सर्वच जणांनी पाहिलेले असतात. सगळ्यात साप पाहिले साप कोण पाहिला नाही साप कोणच नाही. मला वाटतं सगळ्यांचे सगळे पाहिले. विषारी विषारी साप किती आहेत पाहिजे? हां तुम्हाला माहिती असलेले विषारी सापांची नावं सांगू शकता तुम्ही काय कुठले कुठले? हसू नका. मग काय असेल की त्याला माहिती असलेली माहिती तो सांगतो आणि तो चुकलं का नाही ते आपण सांगायचं. आपण हसू नका कारण दुसऱ्याला हसून नाही नाही करायचं. खरोखर काय सांगतो ते बरोबर पण असेल ना. सांग ना नाग नागरिक पडलं तरी नाग नाग पडलं तरी विषारी नागरिक पडलं तरी विषारी बरोबर आहे. आणखी कुठले साप आहे? सर्व सापांमध्ये मनुष्य वस्तीच्या जवळपास असणारे जे चार साप आहेत ते नाग मड्या गोडस आणि पत्थर बरोबर. ह्या चार मुख्य झाले. मुख्य म्हणजे इतर जाती आहेत विषारी आहेत ते या नागापेक्षाही भयंकर विषारी आहेत परंतु माणसांनी त्यांचा संपर्क येत नाही. काही साप ते इतके विषारी आहेत की त्या एखाद्या सापाच्या एका थेंबाने पाच माणसं जागवू शकतात इतके जास्त विषारी आहेत. समुद्री सर्प सगळ्याच जाती विषारी आहेत समुद्री सर्पाच्या. हायड्रोपिडिस चेरीपासून एक साप आहे. हा एक साप त्याचा सापाच्या एक नेमाने पाच माणसं बसू शकतात. हा इतके विषारी असू शकतात पण ते त्यांचा माणसाशी संपर्क सहसा होत नाही. आता याच्यात 268 प्रकारचे साप आहेत पण त्याच्यानंतर इतर साप सापांच्या जाती 9 आढळायला लागल्यात आणि त्याचा 278 साप आहेत आता सध्या आहे. मनुष्य वस्तीजवळ आढळणारे फक्त चार जातीचे साप आहेत जे अतिशय विषारी असून त्यांच्यामुळे मनुष्य जगवू शकतो हे बघायला सांगितलं. आता नाक तर तुम्ही ओळखता बरोबर. नाक कसा ओळखतात? फळा काढतो पण नेहमी नाक फणा काढत नाही. असा जर सरपटत असेल तर नेहमी फणा काढत नाही पण नाक फणा का काढतो? का काढतो?
हाँ त्याला जेव्हा भीती वाटते समोर काही मग त्यावेळेस तो आपल्याला वॉर्निंग देतो लगेच चावत नाही कोणताही साप तुम्हाला लांबून येऊन धावून चावत नाही तो जेव्हा त्याला भीती वाटते त्याला असं वाटतं की आता नाही आपल्याला तो मारा किंवा या समोरच्या माणसापासून आपल्याला धोका आहे त्यावेळेला तो आपला मना काढतो आणि आपल्याला एक प्रकार तो इशारा देतो आता याच्याविषयी जवळ येऊ नका आणि तरीही आपण जर जवळ गेलो तर तो आक्रमण करतो दाखवलं की कोपरा नाग मण्यात घोणस त्याला जे मराठीमध्ये नाव आहे नाग मण्यात घोणस आणि फुरस फुरस हे कोकणात बऱ्याच भेटत तिथे नागपंचमीला काय करतो तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी घरात आलं काय करता घरात आलं नाही खरं सांगा मारतो मग खरोखर तो धोकादायक होता का असं बघत नाही आपण का मारतात चावेल म्हणून बरोबर का तो उगत विनाकारण तो चावणार नाही ना तुम्हाला कसं माहिती आहे तो चावेल तो पळत असतो तुम्ही जर मागे लागलं तर तो पळतो ना तुम्हाला असं का वाटतं तो चावेल आता पहिल्या दिवशी पूजा करायची एका दिवस पूजा करतो आणि 364 दिवस उरलेले जे असतात तेव्हा साप दिसेल तेव्हा आपण का मग यायचो असं का होत कारण याच्या कारण म्हणजे आपल्याला सापाबद्दल असलेली भीती चूक तुमची नसते परंतु तुम्हाला आई वडिलांनी वाड वडिलांनी शेजाऱ्यांनी मित्रांनी सांगितलेलं असतं किंवा आपण सिनेमा पाहिलेले असतात पिक्चरमध्ये की साप बदला गेला गरीब वगैरे येतो हे सर्व तुमच्या डोक्यात बसलेलं असत आणि त्यामुळे भीतीने आपण सापाला मारतो बरोबर बरोबर मग तो साप तुम्हाला चावल्यानंतर साप सगळे साप विषय नसतात हे सुरुवात हे करत असतो की कोणताही साप दिसला की आपण मारतो कारण त्याच्यापासून धोका असतो आणि त्याला बाहेर काढण्याची तारीख पण कोणाला होत नाही मग त्यासाठी हे साप हा एक निसर्गाचा घटक आहे तुम्ही पर्यावरणाविषयी तुम्हाला माहिती आहे समजा पर्यावरणामध्ये हर्बीवरस कार्निवरस म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे प्राणी असतात बरोबर मग आता कल्पना करूया जंगल आहे आणि त्या जंगलात जे मांस भक्षक आहे मांसभक्षक प्राणी सर्व काढून टाकले जगात मांस खाणारे तर काय होईल हा शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढेल आणि बरोबर बरोबर नाही बोल बोल काय नाव बरोबर सांगितलं शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढेल आणि झाडं वगैरे हळूहळू गवत वगैरे नष्ट होईल तर झाडं नष्ट होते त्याचं कारण म्हणजे काय त्यांची संख्या प्रचंड वाढलेली असते त्या संख्येच्या मानाने ती झाडं तेवढ्या लवकर वाढत नाही मग ते पूर्ण एखाद्या वेळेस झाडाचे मोठ्या मोठ्या झाडांचंही काही ठराविक वर्ष त्यांचं आयुष्य असतं म्हणजे पूर्ण जर आपण हे मांसाहारी प्राणी काढले त्या शाकाहारी प्राण्यावरती नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळे जंगल नष्ट होईल जंगल नष्ट झाल्यावर पुढचं काय आहे आणखी काय होतं जंगल वगैरे नष्ट झालं आपण म्हणतो झाडे लावा वगैरे कशासाठी सांगतात झाडं लावा पाऊस पडावा वगैरे बरोबर हां मग ह्या सर्व हळूहळू परिणाम होतो तर ही एक साखळी आहे सर्व प्राणी आपल्याला हवे जसं आता मी सांगितलं की मांसाहारी प्राणी जंगलातून काढून टाकले पण समजा शाकाहारी प्राणी सर्व जंगलातून काढले तर वाघ गवत काही का मग तो काय झाले मनुष्य वस्तीकडे वळेल कारण त्याला मांसच खायचं आहे मग तिथे तुमच्या कोंबड्या असतील शेळ्या असतील लहान मुलं असतील मग
असे अटॅक होऊ शकतात. व हे सर्व टाळण्यासाठी म्हणजे हे सर्व साखळी चेन आहे आणि ह्या साखळीतलाच एक दुवा हा साप आणि आपण फक्त हा साप एक दुवा निवडलेला आहे. तो माणसाला म्हणजे सर्वांना कसं उपयोगी आहे हे आपल्याला सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला एक कळतो. मग मी सांगितलं की आपण नागपंचमीला आपण फक्त एक दिवस नागाची पूजा करतो, सापांची पूजा करतो आणि एरवी मग आपण किती शूर आहोत हे दाखवण्यासाठी मग हे असे प्रकार होतात. पहिला असं काही जे साप मारलेले आहेत, आता हा घोडाच आहे, हा अतिशय विषारी आहे, परंतु हा साप कधी म्हणजे तुम्हाला जवळ जरी गेला तरी तो कधीही चावत नाही लवकर. पण हा अतिशय संत याला तांबड्या असं म्हणतात, विषारी साप आहे हा. त्याच्या अंगावर जर ते चिपके आहेत रुद्राक्षाप्रमाणे दिसणार त्याच्यावर आपण सांगू शकतो की तो घोडस नावाचा विषारी साप आहे. त्याला तांबड्या असं सुद्धा म्हणतात. इंग्लिशमध्ये याला रसल वायपर म्हणतात. रसल हे नाव म्हणजे रसल हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. ह्या शास्त्रज्ञांनी पहिला किंवा त्या आंबे झाला त्याचं नाव देण्यात आलं. नंतर रसल वायपर असं म्हणतात. त्याच्या ही माती आहे आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर नीट पाहिलं तर बघा ते मालीच्या गाडी गेली का लोकांनी मारलं माहिती नाही, परंतु लहानात पिलं आहेत बघा ते पण आता विषारी साप जरी असली तरी ते आपल्याला उपयोगी आहे की पुढे तुम्हाला सांगणार आता का उपयोगी आहे. नेक्स्ट मग आपण म्हणतो की साप वाचतो, आता साप वाचवण्याची गरज का आहे. सापाचं मुख्य खाणं काय काय उंदीर. उंदरामुळे काय फायदा होतो, फायदा आपल्याला काय फायदा होतो होतो फायदा फायदा एक तरी फायदा सांगा नाही. उंदरामुळे तोटा काय होतो, नुकसान काय होतं आपलं कपडे कोरतड वायर कोरतड म्हणजे फायदा नाहीच आपला. सापांचा आपला उंदरांचा फायदा फक्त सापाला होतो खाण्यासाठी. तर उंदरामुळे शेतीबद्दल आणि गोडाव याच्याबद्दल जवळजवळ 26% अन्नधान्य 26% म्हणजे एखादी भाकरी घेतली तर त्याचा चतुर्थ तुकडा हा अगोदर उंदरांनी संपवलेला असतो. हे तुम्ही विचार करा की किती नुकसान होतं उंदरामुळे, नुकसान किती होतं. आणि शिवाय दुसरं उंदरामुळे रोग जे रोग होतात तुम्हाला सांगता येईल असा एखादा रोग कुठले रोग होतात बरोबर. हा मुख्य आहे प्लेग बरोबर. आणखी त्यांच्या विष्णेमधून रग्बीमधून वगैरे जे आणि संसर्गामधून होणारे काही कोविड हेपॅटायटिस असे जवळजवळ 130 प्रकारचे रोग हे उंदरामुळे होते. 130 प्रकारचे रोग हे आपल्याला माहिती नाही. विविध रोग अनेक आहेत पण त्यातला अतिशय घातक हे प्लेग. आता प्लेग सध्या निर्मूलन झालेलं आहे. प्लेग झाला की अक्षरशः गावाच्या गाव बोस पडायची. तर असा हा माया महाभयंकर शुल्लक दिसणारा हा महाभयंकर प्राणी आहे कोण उंदीर. मग अशा उंदरांचा नाश करून साप आपल्याला मदत करतो का मदत करतो ना साहजिकच मदत करतो. आणि त्यामुळे शेतीचं नुकसान कमी करण्यामुळे सापांचा आपल्याला उपयोग होतो.
तुम्ही धामण पाहिले धामण किंवा बरोबर एकदम जोरात आवाज आला बरोबर धामण कशी असते त्याला काय माहित नाही इथे आणखी काय नाव आहे का फक्त मुलांनाच पाहिजे मुलींना माहिती नाही वाटत धामण पाहिले का तुम्ही माहिती आहे वेगवेगळ्या रंग असतात पिवळा असतो बरोबर धामण म्हटलं की पिवळी धामण असेल म्हटलं बरोबर आहे परंतु जसं माणसांमध्ये सावळा गोरा असं असतं माणूसच असतं सावळा आणि गोरा पण म्हणतो तसं थोडासा सापामध्ये फरक असतो धामण पिवळीच असते असं नाही काळपट पण असते थोडी हिरवट रंगाची पण असते पण ते बाकी टेक्स्टर सर्व त्याचं वेग सारखं असतं जसं माणसाला गोरा आणि सावळा म्हणतो किंवा काळा माणूस म्हणतो त्याप्रमाणे कारण बाकी सर्व नाक कान डोळे वगैरे ते इतर माणसांप्रमाणेच असतं तसंच सापा म्हणत आहे तर धामण हा ज्याला इंग्लिशमध्ये नाव काय पाहिजे रॅट स्नेक धामण धामण रॅट स्नेक म्हणतात आणि याला रॅट स्नेक का म्हणतात तर हा जास्तीत जास्त उंदीर खातो बरं उंदराचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो उंदराची एक जोडी नरमादी एका वर्षात 888 शिल्लक निर्माण करते माहिती एक उंदराची जोडी एका वर्षात 888 पिल्लांची निर्मिती केली आणि हा धामण साप हा धामण साप जो आहे तो आठवड्यात 4 ते 5 उंदीर स्पष्ट करतो आणि उंदरांपासून झालेलं नुकसान मी तुम्हाला सांगितलं धामण हा साप ज्याला रॅट स्नेक म्हणतात कारण का रॅट म्हणजे उंदीर त्याला सगळ्यात जास्त खाद्य त्याचं आवडतं खाद्य म्हणजे उंदीर म्हणून उंदीर जास्त प्रिफर करतो पसंत करतो म्हणून त्याला रॅट स्नेक हे नाव दिलेलं आहे आणि अशा सापाला आपण जर मारलं तर आपण किती नुकसान करतो थोडं आपण गणित करून सांगू शकतो बघा एक सापा एक उंदराची जोडी 888 पिल्लांना जन्म देते तर त्यांनी जर 5 ते 6 उंदीर दर आठवड्याला खाल्ले तर हा आपल्याला किती मदत करतो हे आपण गणित करून ठरवू शकतो उंदीर पूर्ण संपून पण फायदा नाही कारण का उंदीर संपल्यानंतर मग हा काय काढणार त्यामुळे हे फक्त पोट भरेल एवढंच खातात प्राणी आहेत ते साठा करून ठेवत नाही बरोबर या धामणीला आधीलाची शंका एकाने विचारली सर धामणीला तुम्ही नीट पाहिलं आहे खाली आहे ते तर पूर्ण चित्र आहे याला आधेलं म्हणतात आधेलं बरोबर अधेर किंवा अधरवट म्हणतात हा अधेर का म्हणतात असा समज आहे की त्याचं अर्ध शरीर हे नागाचं असतं आणि अर्ध त्याचं स्वतःच असतं असं म्हणतात म्हणजे हे सर्व गैरसमजुती आहेत आणि या गैरसमजुती दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे नाही नाही तुम्ही सांगता ते असू शकत नाही अर्ध शरीर नागाचं आणि अर्ध इतर सापाचं कसं असू शकेल तर हे फोटो आहे त्याच्यावर एक्सचेंज आहे आपल्याला काय वेगळं असं वाटतं की तो साप वेगळा हा वेगळा आहे डिझाईन असलेला पण तो एकच साप आहे त्याला अधेर म्हणतात किंवा अधरवट म्हणतात ही जी भ्रामक समजूत आहे की नाक आणि दुसरा साप हे म्हणून अधेर होतं आणि अतिशय विषारी असतो त्याच्याबद्दल एक गैरसमजूत अशी आहे की हा शेपटीचा फटका मारतो आपला शाळा साप जो आहे तो अतिशय चपळ आहे धामण ताशी 10 ते 11 किलोमीटर वेगात तो धावू शकतो आपल्याकडे म्हणजे चपळ असणारा साप धामण आणि इतरही आहेत म्हणजे ब्रॉन्झ बॅक म्हणतो त्याला रुखही म्हणतो हे झाडावर राहणार आहे तो धामण उडी मारताना पडला असेल डोक्यात कारण त्यालाही आपण घाबरलेला असतो आणि आपल्या पिढीला असतो तो घाबरलेला असतो
त्या धावपळी दिला साप या झाडांचा पडलेला असतो. परंतु हा साप स्वतः मुद्दामुळे एखादा माणूस पोहून डोक्यावर उडी मारणारच नाही इतका धावतो. आम्हाला त्याचा अनुभव आहे. कधी या घरात निघाला साप की हा जेव्हा आम्ही पकडायला जातो त्यावेळेला हा हातातून एकदा सटकला तर पुन्हा मिळणं कठीण आहे, नाही मिळत सर सर. आणि पालापाला इतक्या वेगाने जातो की परत हातात सापडणं कठीण आहे. त्यामुळे पहिल्याच प्रक्रियेमध्ये हा मिळाला तरच मिळतो, त्यानंतर तो सुटून निघून जातो. एवढा आमचा अनुभव आहे. बरोबर हा जर एवढा विषयी असेल डोळ उठी मारून चावणारा जर असेल तर नक्कीच विषबाधा होईलच. आम्हाला बऱ्याच वेळा पकडल्यानंतर वाईट पण करतात ते करीत, परंतु त्यांना विषय नसल्यामुळे काही फरक पडत नाही. तर हे मनाचं पाहून ठेवा की हा विषय जे असतो ते आपल्या डोक्यावर उडी मारतो. आणि डोक्यावर उडी मारला तरी काही फरक पडत नाही, चावलं तरी काहीच होणार नाही. हिरवा साप आहे, हिरव्या साप म्हणजे तीन हिरवे साप आहे. हा गवतात म्हणजे गवताळ जागेत राहतो, म्हणजे पांढर जागा असेल आणि बाजूला निवारा असेल तर तिथे हा राहतो. वेळू हा मासे वगैरे खाण्यामध्ये असतो. आणि दुसरा एक दिसणार असतो याच्यासारखं चापड्यामध्ये टेक्स्चर दिसते, पिलो असतो ना असतो, पिलो नसेल म्हणजे मोठा झाला की हे काही दिसत नाही. त्याच्यावरती रेगा ब्लॉक आहे, डिझाईन काही दिसत नाही आणि अक्षरशः नागासारखं आवडतो. परंतु आपण ठोसतो की नागच आहे म्हणून त्याला धूळ नागिनच हे नाव दिले. कोकरी म्हणून एक आहे, जसंच कोकरी कोकरी एक शब्द तुम्ही ऐकला असेल. कोकरी कशाला म्हणतो तुम्ही ऐकला? एकदम बरोबर, एकदम बरोबर. नेपाळी लोकांकडे जे हत्यार असतो कुकरी, तर याचे दात ह्या कुकरीच्या सारखे, कुकरी कसे थोडे थोडीशी वाकडी असते, याचे दात ते कुकरी सारखे वाकडे असतात, त्यामुळे त्याचं नाव म्हणजे कुकरी. रसेल कुकरी रसेलच्या जास्तीने ते पहिला शोधून काढलं ते नाव आहे. हा त्याला तस्कर म्हणतो किंवा चोर, तस्कर म्हणजे चोर बरोबर. आता हे बरेच वेळ पकडलं हा इथे आहेत बरेच वेळ. पण एक लक्षात ठेवा, हे सर्व दाखवत हे बिनविषयक साप आहे. या सापापासून तुम्हाला कोणताही धोका नाही, उलट हे तुम्हाला मदतच करतात. कारण हे सुद्धा उंदीर वगैरे खातात, त्यामुळे घरात येणं साहजिकच आहे. पण हा साप आला तर तुम्ही मारणार का? वडील ओरडतील ना, वडील ओरडणार तू काय मारला पाहिजे, तर तुम्ही काय सांगणार? तुम्हाला खात्री होईल आणि तुम्ही सांगा तेव्हा मदत जाईल. आणि अशा प्रकारे कदाचित मी सांगितल्याचा काहीतरी थोडा बहुत फायदा होईल असं वाटतंय मला. होईल का फायदा? नक्की पाहिजे. हा सुद्धा एक कोकरीचाच प्रकार आहे. हा कोकरी कॉमन कोकरी म्हणतात त्याला. आणि मला एक दाखवलं ती रसळ कोकरी आहे, त्याच्यावर त्याला रसळ वायफळ म्हणजे गोडस या सापावर जसे पट्टे असतात त्या प्रकारे कोणी दिसतं म्हणून त्याला रसळ कोकरी म्हणतात. हा एक महत्वाचा साप कुठला आहे? कवड्या, कवड्या साप. हा सुद्धा बिनविषयक आहे. परंतु हा कष्ट कुठल्या सामाला दिसतात? एकदम बरोबर, कांडर सारखा दिसतो. कांडर म्हणजे मणार, मणार बरोबर. त्याला मणार पण म्हणायचं, इथे कांडर म्हणतात.
सूर्यकाठाला आणि चंद्रकाठाला असं काहीतरी बरोबर नाही सांगण्यासाठी गोष्ट नाही सूर्यकाठाला आणि चंद्रकाठा म्हणते की रात्री चावला तो सकाळचा माणूस मरतो म्हणजे तो सूर्यकाठा आणि दिवसा चावला की दिवस मावळेपर्यंत माणूस मरतो चंद्रकाठा असं मी परंतु चंद्रकांड आणि सूर्यकांड हे काही वेगळंच आहे कांडर ही कांडर म्हणजे म्हणायलाच असते रात्री चावून द्या किंवा दिवसा चावून चंद्रकांड आणि सूर्यकांड हे दोन वेगळे साप नाही कांडर म्हणजे म्हणाल ही विषयच आहे नागापेक्षा जवळजवळ 6 ते 8 पट विषय आहे कांडर आणि कोकणात त्याच्यापासून बरेचसे मृत्यू झालेले आहेत तर हा कांडर सारखा दिसणार आहे पण त्याच्यात फरक आहे आता फरक अंगावर पांढरे पडले याही अंगावर पांढरे पडले हा विषय सांगतो कांडर म्हणतो तो हा आहे आणि हा कवड्या कवड्या पूर्णतः विषयात आणि कांडर हा अतिशय दोघांचेही अंगावर पडले मग तुम्ही म्हणजे ओळखायचं कसं नाही हा विषारी हा मी विषारी हा विषयी आहे ओळखण्याचं एकच आहे त्याच्या अंगावरचे पट्टे पाण्याकडे पट्टे बघा त्या कवड्याच्या कवड्याच्या पाण्यावर पट्टे क्लिअर दिसत हा पूर्ण त्याच्या शेकडामध्ये रिंग दिसतात परंतु शेवटीकडे शेवटीकडे दिसत नाही शेवटीकडे ती दिसत आहे आणि या मण्याचे जर तुम्ही वरून पाहिलं तर मण्याचं डोक्याकडे आहे डोकं आहे डोक्याच्या भागामध्ये पट्टे दिसत आहेत पूर्ण बघा रिंग आहे का पूर्ण नाही आहे परंतु शेवटीच्या बाजूला पूर्ण अगदी डोकापर्यंत त्यांना रिंग आहे त्या हा तेवढंच फरक आहे आणि दोन्हीही अतिशय चर्चकीत असतात दोन्ही ॲग्रेसिव्हचे ग्रह जवळ गेले तर अंगावर येतात तसे म्हणजे अगदी जास्त जवळ गेलं तर परंतु हा साप जास्तीत जास्त म्हणजे घाबरून कोणत्याही साप जास्तीत जास्त घाबरून पाळण्याच्याच मार्गात येतो कारण का हा पाहिला तो माहिती नाही म्हणजे ते असं जे करतो पाहिलं असं हा अतिशय बारीक असतो म्हणजे गांडूळ असतो चाळा तुम्हाला सुरुवातीला दाखवून एक वाडा साधारण तेवढं जाड असू शकतो आणि लांबीला जास्त होणार आणि दोन पूर्णतः काळ असतो पूर्णतः काळ म्हणजे किंवा ब्लॅक हेड स्नेक म्हणतो आता यांच्या संदर्भात विचार आणखीन एक आहे त्याचं एक तेवढं काळ असतं परंतु हा विषयाचा आणि तेवढाच लांबीचा असतो म्हणजे हा आहे त्याचा आणि हा कोवळा कोवळा म्हणतात त्याच्यावर मी कलर दिसत नाही कोवळा साप हा विषारी आहे परंतु हा साप चावून मनुष्य मेल्याचं कुठलंही उदाहरण नाही आहे पण हा मुळात बारीक साप आहे चावणार नाही तर दात तर लागला पाहिजे आपल्या शरीराला पण इतर जे समजा त्याचे खाद्य असेल त्याला त्याची विषबाधा होते त्याला कोणाचा का म्हणतात या ठिकाणी ऑरेंज कलर असतो त्याला जर तुम्ही दिवस गाडी हे केलं तर तो शेवटीकडचा भाग पाईप सारखा गुंडाळतो म्हणजे स्ट्रिंग असते ना स्ट्रिंग प्रमाणे गुंडाळतो आणि तो ऑरेंज कलर दाखवतो म्हणजे आपण समजायचं त्याला राग आहे जसा ना रागावल्यावरपणा काढतो बरोबर घोडस रागावला की जोरात आवाज करतो नीम विषारी साप काही साप नीम विषारी आहे म्हणजे ते विष आहे त्याच्यामध्ये परंतु माणूस मरू शकत नाही माणसाला धोकादायक नाही मग त्यांना त्या विषयाचा उपयोग काय होतो त्यांना काय उपयोग होत असतो हा साप पडतो हा नीम विषय सापामध्ये घडला जातो त्याच्या वैशिष्ट्य म्हणजे डोळ्याचे पावले ह्या आठव्या असतात डोळ्याचे पावले
आडवी आणि हा नेम विषय आहे. हा साप चावल्यामुळे माणूस दगावत नाही, परंतु याच्या विषयाचा उपयोग होतो. म्हणजे राळ्यांचे विष असते त्याचा उपयोग. समजा एखादा सरडा पकडला त्याने, सरडा चिमणीवर खातो, एखादा पक्षी किंवा अंधेरे पकड होतो, त्यावेळेला त्याच्या विषाचा परिणाम, राळ्याचा परिणाम त्या प्राण्यावर होतो आणि तो तात्पुरता जायबंदी होत होतो, त्याला म्हणजे स्टरलाइज होत होतो. आणि त्यामुळे त्याला सहज त्या प्राण्याला सहज काढणं त्याला शक्य होतं. नाही तर सतत त्याला जर परिणाम झाला असेल तर धडपड सतत करा राहिला. हा झाडावरचा साप आहे, हा लांब सडल पात्र बऱ्याच वेळा पाहिला असेल. त्याच्यामध्ये आणखी एक समज आहे की हा साप डोका उडी मारून टाळू पाहतो, बरोबर ऐकलं असेल ना. तर टाळू उडण्यासाठी जेव्हा पोस्टमार्टम करतात, हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करतात, तर जेव्हा डोक्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी त्यांना अक्षरशः चिनी आतोडी वापरावी लागते. चिनी आतोडी ते कौतुक फोडतात. परंतु हा जो साप त्याचा जो हा भाग आहे तोंडाचा भाग आहे तो वाचायला भाग असतो अक्षरशः. म्हणजे रबराचा फुगा तुम्ही असं दाबला तर कसा वाटतो तसा तो नरम भाग असतो. परंतु आपल्याला जर बघितलं की असं वाटतं की तो डोक आहे आणि त्याने जखम होऊ शकते असं वाटतं, परंतु ते खरं नाही. तो अतिशय लवचिक असा रबरासारखा भाग आहे तो, आणि त्यामुळे कोणतीही तो जखम करू शकत नाही. आणि ही समज आहे तो पूर्णतः खोड आहे. एक डोक्यावर मारतो आणि काळू फोडतो, काळू फोडणं तसं सहज शक्य नाही. फक्त निविषयी साप आहे हा चावल्यामुळे कदाचित शेवटी सूज येते, परंतु माणूस मरत नाही. त्यामुळे याच्या हे आहे सापाला मारण्यात काहीच अर्थ नाही. ओळखतो तुमच्या इथे येणारे छोटे मोठे असतील, तुमच्या इथे घराच्या बाजूला झाड वगैरे, बरोबर झाडावर असणारा साप त्याला काही त्रास नाही चावला तरी. म्हणून गवत्या साप हिरवे हिरवे साप जे तीन प्रकारचे असतात, एक गवत्या त्याच्याप्रमाणे हा एक चापडा म्हणून आहे. त्याच्या तोंडाची प्रयत्न बघा, तोंड कसं आहे गोल आहे, त्याचं तोंड पॉइंटेड आहे, हरडतो. तो झाडावरचा साप आहे, हाही झाडावरचा साप आहे, तो नेम विषयी आहे हरडतो आणि हा विषयी आहे. परंतु हा साप चावून घेण्याची उदाहरण फार कमी आहे. हा साप आपल्याला फार उपयोगी आहे याचं कारण या सापामध्ये जे विष आहे त्या सापाच्या विषापासून औषध तयार करतात. आणि कोरोनरी थ्रॉम्बोसिस हा जो हार्ट डिसीज आहे, म्हणजे ज्याचा झटका येतो ना आपलं अटॅकचा, त्यावेळेस इंजेक्शन जे बनवलं जातं ते केवळ आणि केवळ या सापाच्या विषयापासून बनवलं जातं. मग हा जर साप मारला तर आपल्याला हार्ट अटॅक औषध मिळू शकेल. सापाचं फायदाच आहे, फक्त आपण त्याच्यामधून जगून राहिलं पाहिजे. पण मारून त्या हे आपण आपलंच नुकसान करून देतो. मांजरा मांजरा हा एक नेम विषय सापा म्हणतात. हा सुद्धा पुरुषासारखा दिसतो, पुरुषा आणि मांजरा साप जवळजवळ सारखा दिसतो. डावीकडे येतो मांजरा साप आणि उजव्यामध्ये पोहोचते. कोकणाचा विपुल प्रमाणात आढळतो, परंतु ते सुद्धा कमी भाग आहे. हा पोस्टेज कॅश नाही मांजरे आहे. पोस्टेज हा म्हणजे ज्या माणसाने शोधून काढला पहिली वेळ पाहिला त्याचं नाव दिलं गेलं पोस्टर म्हणून. पोस्टर मांजरा असं त्याचं नाव दिलं. विषारी आणि निम विषारी सापा आपण पाहिजे.
विषयाचे सांगायचे पण थोडी बोलतो आणि तुम्ही साठायला तर विषयाचे सांगा नाव आहे तसं ओळखत सगळे सापडा काढतात का आज का काढतो प्रत्येक साप खाणा काढायचा प्रयत्न करतात तुम्ही पाण्याचा जो दिवट बघितलात दिवट पण कोण असं चपटा करतो आणि पसरवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही नीट पाहिलं तर कळेल पण नागासुद्धा खाणा काढता येत नाही कबूतर पण पिसारा बघत पण तो कबूतर सुद्धा दिसत नाही पण मोर सुद्धा दिसत तसे कारण मोराचा पिसारा होता तसा एक फरक नागामध्ये आणि इतर सामोद इतर सामोदर तोंड फुगवतात दामण पण नागाने तोंड फुगवते परंतु तो असा उभी फुगवतो तिला कोणा काढता येत नाही पण नागच काय वाढतं पण नागामध्ये अशी घटना असते तीन ते अकरा मणके आणि बरगड ह्या सगळ्यात मोठ्या असतात इतर याच्यापेक्षा नवीन बरगडी मोठी असते आणि डावीकडची थोडी छोटी असते मध्ये बरगड्या अतिशय मोठ्या असतात त्यामुळे जेव्हा तो बरगड्या पसरवून त्यांचं शरीर फुलवतो तेव्हा ना फणा पडतो जस त्याची स्किन अशी काढली जाते आणि त्या बरगड्या मोठ्या असल्यामुळे तो पाणी काढू शकतो इतर साप पाणी काढू शकत नाही फळ्यामध्ये वेगवेगळे फळे आणि त्याचं आणखीन एक काय म्हणतात की ते रेगा असतात काही जण म्हणतात की हा साप आल्यानंतर अर्धा तासात मरतो म्हणत एक तासात मरतो कारण त्याच्या अंगावर रेगा असतो किंवा दोन रेगा असतील तर दोन तासात मरतो वगैरे तर ह्या सर्व बेसमजुती आहेत आणि जेवढ्या लवकर तुम्ही उपचार कराल तेवढे माणूस जेवून जगू शकतो विवर्ण साप म्हणतात म्हणजे पांढरा दिसतो अक्षरशः पांढरा साप असतो त्याला कारण म्हणजे त्याच्या शरीरामध्ये कोळंबू असतो मेलानिन नावाचं जे रंगद्रव्य असते त्याच्यामुळे आपल्याला रंगाची माहिती होते किंवा रंगाचे आपल्या शरीराला कसे रंग येतो ते कोणतेही त्याच्यामध्ये घटक नसतो आणि म्हणून त्याला विवर्ण साप म्हणतात अल्बिनो रंगद्रव्य कोणतेही नसतं सापाच्या विषयाचे थोडक्यात नाही सांगतो सापाचं विष हे दोन प्रकारचं असत मला नाव असे सांगितले की नाग मणार भोणस आणि फुरस त्या विषाचे दोन प्रकार असतात एक हिमोटॉक्सिक आणि एक न्यूरोटॉक्सिक म्हणजे ते रक्तावर परिणाम करणार असतं रक्ताभिसरण संस्थेवर ते हिमोटॉक्सिक म्हणतात आणि न्यूरोटॉक्सिक नर्वस सिस्टम डॅमेज करणार म्हणजे जे मज्जारोगावर परिणाम करते त्याला न्यूरोटॉक्सिक म्हणते तर नाग आणि मण्या ह्या सापांचे विष जे आहे ते मज्जासंस्थेवर परिणाम करणार असत आणि त्यामुळे त्याला न्यूरोटॉक्सिक असं म्हटलं जातं परंतु बोणस आणि पुढचं हे जे दोन साप आहेत ते रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करत आणि ते चांगल्या मृत्यू फार उशिरा होतो परंतु त्या माणसाचे हात दुखत होतात एखाद्या वेळेस बाईक छानात आणि
खरं म्हणजे ठरत. तर तापाचं विष हे डॉक्टरांकडून आपल्याकडे आपल्याला औषध रूपात मिळतं. पेन किलर वगैरे जी बनवली जातात, पेन किलर म्हणजे दाळ मिळून ते डोकं दुखतं, तर पेन किलर काय बनवलं. तर तसंच नायरोजिन आणि कोब्रोजिन ही दोन औषधी पेन किलर्स म्हणजे मोठमोठ्या ऑपरेशन्समध्ये वापरले जातात. ती वेदना होऊ नये, वेदने जाणवू नये यासाठी ह्या सामान्य विषयावर बनवलेली औषधं वापरली जातात, जेणेकरून तुम्हाला ऑपरेशनच्या वेळेला वेदना जाणवू नये. गोडस हा सांगितलं त्याप्रमाणे तांबड्या पण करतो, हा सुद्धा विषारी आहे. याच्या विषयाचा परिणाम रक्तामिश्रण स्वस्थेवर होतो. याचा आम्ही पुढच्या आता ह्या साप चावल्यानंतर समजा चावला बायचा चावला हे आपण तुम्हाला माहिती द्यायची, तर सापाचा चावा कुठे उठतो कुठे उडत कुठे साप पाया एखादी वस्तू घ्यायला गेली आणि त्यावेळेस अगोदरच एखादा साप कोबरा सरलेला असेल माहिती नसता सगळं आणि आपण अचानक हात घातला तर तिथे तो चावत होतो. तर साप चावतो तर का तो भीती फोडली आणि आपण जाऊ शकतात अशा स्थितीत असतो. एखादा कोबरा जर बसलेला असेल आणि आपण हात तिथे टाकला आपल्याला माहिती असेल साप असेल आहे तिथे, पण तो साप अगोदर जडून बसलेला असतो त्यावेळेला समोरची हालचाल बघून तो साप चावतो. अशा वेळेला वाईट होऊ शकत. ते साप जेव्हा साप तुम्ही तोडला जीव बाहेर काढतो बघितलं, सापाला तोड बंद असतो परंतु जीव बाहेर काढतो खरे. साप जेव्हा अंड्यातून बाहेर येतो साप जेव्हा अंड्यातून अंडी घालतो अंड्यातून जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला त्याला समोर एक दात असतो, त्याला एक किंवा अंड्याचा दात असं म्हटलं जातं. सापाची अंडी लवचिक असतात रबरासाठी आणि ती अशी कोंबडीच्या अंड्यासाठी कडक नसतात. मग सापाची जेव्हा कोणा असते त्यावेळेला तो आतून समोर तोंडाजवळ असलेल्या दाताने तो समोर अंड्याचा भाग चिरतो आणि किरा पाडून तो तिथून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर तो पहिल्या सहा ते आठ तासामध्ये त्याच्या अंगावरती दात गळून पडते. पण त्यावेळेला तो समोर असलेला दात ज्याला आपण एक टीन किंवा अंड्याचा दात म्हणतो तो गळून पडतो. तिथे काय कोविड निर्माण होते तिथून तो साप सतत आपली हात जीव हात बाहेर करत असतो. म्हणून सापाचं तोंड जरी बंद असलं तरी जीव हात बाहेर काढतो. हा जीव का बाहेर काढतो माहिती का करतो? आपण नाकाने वास घेतो बरोबर, पण मी म्हटलं की साप जिभेने वास घेतो खरंय. साप हा जिभेने वास घेतो, वास घेतो म्हणजे काय त्यांचा सतत जो जीव हात बाहेर काढतो त्याला जर पाण्याची आवश्यकता असेल तरी तो जीव आत बाहेर काढतो आणि हवेतील जे आर्द्रता हवेतील प्रभाव त्याला कळतो. बाहेर जेव्हा परिस्थिती जाणून घ्यायची असेल त्यावेळेला सतत जीव आत बाहेर काढतो आणि त्याला कळते की समोर असलेला प्राणी आपला आपलं खाद्य आहे की आपला शत्रू आहे हे त्याच्यावर त्याला कळत. म्हणून तो सतत वातावरणामध्ये त्यावेळेला जीव आत बाहेर करत असतो आणि समोर हवेत गंधकोट गोळा करतो, त्या सेम पार्टिकल्स कलेक्ट करतो आणि ते आपल्या वरच्या दाबण्यात असलेला जॅकबसन ऑर्गन्स या नावाच्या इंद्रियाकडे पोहोचवलं जातं आणि तिथे त्याचं विश्लेषण होऊन त्याला कळतं की समोर असलेला हा आपलं खाद्य आहे
शत्रू आहे आणि त्याप्रमाणे त्याचं बिहेवियर म्हणजे वागणं असतं. तसंच त्याला पाण्याची जरी आवश्यकता असते तरी तो हवेचे दर्जन गोळा करून त्याला आर्द्रता वगैरे करते आणि त्याप्रमाणे त्याचा तसंच आणखीन एक जो म्हणायचं पीठ वायफ दाखवलं जातं पीठ किंवा तापडा दाखवला जातो मसाला इंग्लिशमध्ये पीठ वायफ म्हणतात. पीठ म्हणजे कांदा. आता याला नाक आहे नाक आहे नाक जीव आहे ती जिमेने वास केलो आणि ते धर्म रिसेप्टर्स ते पीठ किंवा खाता तिथे आहे पीठ हे पीठ नागपुरी नाका जो होत आहे पीठ म्हणजे खास डोळा आणि नागपुरी याच्या मध्ये खास असते. ही खास म्हणजे हे त्याचे धर्म रिसेप्टर्स म्हणजे उष्णता संग्रह ग्रंथी म्हणजे अवयव आहे ज्याच्यामुळे किती अंदाज असतात तरी किती पॉईंट फाय सेंटीमीटरचा जरी फरक असेल तरी त्याला तो ते थर्मो रिसेप्टर्स म्हणून काम करतं. उष्णता संग्राहक म्हणता येईल त्याला त्याच्यामुळे उष्णतेचं त्याला ज्ञान होतं. मग अंदाज जरी असला तरी त्याला प्रयोग करण्यासाठी त्याला काही केलं की डोळ्यावरून पट्टीवरून अंदाजात त्याचं खाद्य सोडल्यानंतर त्याला दिसत नसताना सुद्धा त्याने उंदीर अचूक पकडला दिसत दिसत नाही झालं परंतु ते फक्त जे पीठ आहे म्हणजे त्या खाते आहे त्या खात्यावरून त्याला कळते जेव्हा जीव आत बाहेर येतो आणि त्याला कळतो वास पण येतो आणि उष्णतेचं जर ज्ञान होतं आणि त्याला कळतं की समोर असतं ते माझं खाते आहे त्यावेळेस आता साप जेव्हा चावतो नाक चावल्यानंतर काय म्हणजे नाक एखादा साप चावून गेला परंतु तुम्हाला पाहिजे ना भुका साप मग ते ओळखायचं कसं जर नाक चावलेलं असेल तर वरील निसर होतात दौस झालेल्या जागी जळजळ होते आणि अर्ध्या तासात सूज येते हळूहळू सूज येऊ लागते अंग जळवतं का जळवतं अंग कारण हे मला सांगितल्याप्रमाणे हे न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जा संस्थेवर परिणाम करणार हालचाल जीव जड होते फक्त कंट्रोल जातो माणूस नीट उभा राहू शकते करते स्थिर राहू शकत नाही तोंडाचा ताण कळायला ते बळबळ उलट होतात घाम फुटतो श्वास घेणं जड होतं आणि जीव जड होऊन बोलता येत नाही आपल्याला बोलता काय येत नाही कारण ते नर्वस सिस्टम डॅमेज झाल्यामुळे आणि गिळाला त्रास होतो किंवा बऱ्याच वेळेस दात खिळी बसते काही वेळेस आतंक वायूचाही झटका येतो म्हणा म्हणाऱ्यामुळे एक म्हणाऱ्या नावाचं मी सारखंच असतो म्हणाऱ्या नावासारखेच सर्व त्याचे सिमटम्स म्हणजे लक्षण आहे परंतु विषय नागाच्या विषयापेक्षा खूप तीव्र किंवा जहाज असतं जवळजवळ 7 ते 8 फूट नागापेक्षा विषयी असतात. बरीचशी लक्षणं नागाच्या दंशाप्रमाणे असतात परंतु एक ऍडिशनल म्हणजे जास्त एक त्याचं लक्षण म्हणजे पोटात आणि सांधे अतिशय दुखायला लागतात. ही लक्षणे जर लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला साप चावून घेण्यासाठी कळलं नाही कोणाला साप चावला असेल आणि त्याला विचारलं काय होतं जर सांगा पोटवर तुमचे सांधे दुखतात तर आमकाच समजावं की मनाला चावलेले आहे कारण नाक चावून पोट पोट चुकणं आणि सांधे दुखणं नाही होत थोडं थोडं चावल्यानंतर दव झालेल्या जागी अतिशय दुखायला लागतं जखम होतात हात सुजतो तो सुजतो इतका की समजा एखादा रबरचा ग्लोव तुम्ही घेतला ग्लोव माहिती आहे तुम्हाला ग्लोव रबर ग्लोव घेतला त्या तुम्ही हवा करा साधारण असा दिसेल अंदाज करा ती इतकी सूज चढते त्यात अवयवावर
धावल्या ठिकाणी पायावर सुद्धा लावला तर पाय सुद्धा असा प्रचंड सुटतो, कारण इंटरनल ब्लीडिंग होत, रक्तस्राव होतो आणि काही वेळा मग हिरड्यातून तोंडावरती नाकावर लघवीतून रक्त पडते आणि आणखी एक डोळ्याच्या बावड्याच्या असतात, डोळ्याच्या बावड्या तर किती प्रगत प्रकारच्या समोर कमी किंवा जास्त होत. तुम्ही पाहिलं असेल डॉक्टर डोळ्यावर पॅटी मारून बघतात, ते बघतात मारल्यानंतर तुमच्या बावड्या बारीक वाढत जास्त उजेड असतात, बारीक होतात आणि कमी उजेड असेल तर मोठ्या वाढत. तर प्रकाशाच्या तीव्रतेनुसार कमी जास्त होत नसते तर होणंच आवडते. कारण का त्याप्रमाणे अगोदर धरून उपचार केले होते.
मारून डॉक्टरांनी ठेवून कारण ते चॉकलेट पण डॉक्टर सुद्धा ओळखतील की नाही त्याची शंका आहे. कोण म्हणून हा उपचार करू नये. त्यामुळे त्याला माहिती असेल शास्त्रीयदृष्ट्या त्याने ते लढायला येतो. दाखवायचं हे इतर अवयव हे सांगितलं शिवाय आणखी नाही सांगले. कावळपट्टी म्हणजे बाजारात मिळणारी कोणतीही वस्तू नाहीये. कावळपट्टी ही आपण तयार करायची असते. दोरी, रुमाल किंवा झाडाची साल कोणत्याही वापर करू शकता. जर आवडपट्टी आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे बाईट हे पायाला किंवा हाताला होण्याची जास्त शक्यता असते. बरोबर. त्यामुळे जर बाईट झाला तर हाताला जर कावळा असेल साप तर रुमालाची साधारण असे दोन इंच रुंद अशी पट्टी तयार करायची. रिबीन आहे तर रिबीन वापरू शकता तुम्ही. आणि समजा हाताला पावणार असेल तर आवळपट्टी ही कोपऱ्याच्या वरच्या बाजूला बांधायची. कोपर आहे आता तुम्ही म्हणाल की इथे चालवलं इथे का बांधायचं. याचं कारण म्हणजे आपल्या शरीराची हालचाल तुम्ही पाहिली ते इथे बांधलं तरी त्याचा फायदा होणार नाही. कारण इथे दोन हाडं असतात आणि ह्या दोन हाडांच्या मधून रक्तवाहिन्या गेलेल्या असतात. त्यामुळे इथलं जे रक्त विष रक्तापुरवठा जे वाहतं ते मधून पुढे जाऊ शकतो. म्हणून हे होऊ नये म्हणून हे कोपराच्या पुढे बांधायचे असते. आणि हे बांधताना याच्यामध्ये एक तर पेंट ठेवा, एखादा पेंट ठेवा किंवा त्याला बोट ठेवायला बोट ठेवायला सांगायचं आणि घट्ट बांधायचं. हे बांधून झाल्यानंतर बोट किंवा पेन किंवा एखादी काठी काढून घे. काढून गेल्यामुळे घेतल्यामुळे थोडस लूज होणार. इतकं लूज का असावं तर थोडासा रक्तप्रवाह चालू राहिला पाहिजे. कारण का जर रक्तप्रवाह पूर्ण बंद केला तर तो अवयव काढून टाकावा लागतो. कारण का विष इतक्याच भागात फिरत राहील. त्यामुळे हा अवयव नक्कीच काढून टाकावा लागतो. आणि म्हणजे तुम्हाला माहिती नाही की विषयांचा वाटतं की विषय तर हे बांधून ठेवलं तुम्ही कायम तरी तर जाईपर्यंत गॅंग्रीन होऊन तर अवयव काढून टाकायचे. तसंच आता हे हाताला बाईट झाल्यानंतर तुम्ही कोपऱ्यावर बांधतो. परंतु पायाला बाईट झाल्यानंतर गुडघ्याच्या वरती बांधायचं असतं. गुडघ्याच्या वरच्या वर तसंच समजा पोटाला मानेला वगैरे चालत नाही गळ्याला चालत नाही मानेला आवळपट्टी बांधायची नाही जरा आपण डॉक्टरकडे नाही गळ्याला तुम्ही आवळपट्टी बांधतो तर आवळपट्टी तुम्ही दाताला पायाला बांधायची लक्षात ठेवा. आणि हे तात्पुरते उत्तर आहे. हे आवळपट्टी साधारण 10 मिनिट ठेवायची. 10 मिनिटांनंतर 1 मिनिटासाठी सही करायची. तुम्ही डॉक्टरकडे जाताय त्यावेळेस करायचे हे उपचार आहे. 1 मिनिटासाठी सही करायची आणि पुन्हा बांधायची. असं करत करत कुठे जायचं दवाखान्यात. आणि दवाखान्यात अँटीस्नेक वेनम हे एकच औषध आहे ज्याच्यामुळे मनुष्य वाचू शकतो 101%. तुम्हाला नाही विचारायचं तुम्ही आता
अजगर मागे अजगराचा विषय निघाला ना त्याच्यामध्ये अजगर तुम्ही म्हणाल की एखादं भक्ष्य जर पकडलं तर तो विळखा घालतो पण त्याने भक्ष्य खाल्ल्यानंतर तो झाडाला काय विळखा नाही भक्ष्य खाल्ल्यानंतर झाडाला विळखा घालत नाही तो कधी झाडावर चढण्यासाठी विळखा घालून झाडावर चढतो पण त्याने भक्ष्य खाल्लेलं असेल तर तो एका जागी पडत असतो त्यानंतर तो अंतर न करता स्थिर राहतो जोपर्यंत थोडस त्या आपलं पथ्य होत नाही सापडणारा सगळ्यात मोठा अंतर 34 फूट अंदमान निकोबार बेटावर सापडणारा जो आहे अत्यंत उत्तम मार्गदर्शक सापाविषयीची भीती आहे ही भीती पार निघून गेली असते
पण पहा एखादा मासा म्हटला की आपण बिनधास त्याला पकडतो, पण समोर असणारा साप पकडा म्हटलं तर आपण पकडू का? पण मला सुद्धा आजच्या या कार्यक्रमाने आपल्या मनातील जी भीती निघून गेलेली आहे, कमी तर नक्की झालेली असेल. आपण दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम पाहतो, सर्प हे अंगा खांद्यावर खेळवलेले सुद्धा पाहतो, पण प्रत्यक्ष सर्प पाहिला की कोणी मनात भीती वाटते. पण आपण या विज्ञान युगात वावरतोय, संगणकातून आपल्याला बरंच ज्ञान दिलं जातं, त्यामुळे या सापांविषयी जे काही समज गैरसमज आहेत ते आपण काढून टाकले पाहिजे. सापांविषयी आपल्याला एवढी माहिती मिळाल्यानंतर जर बाहेर असंच एक एखादा प्रसंग घडला तर आपण तिथं आपलं ज्ञान आपली माहिती त्यांना सांगितली पाहिजे. अरे माझे साप विषारी नाही, किंवा विषारी साप कोणते, बिन विषारी साप कोणते, याची माहिती आपण सांगितली पाहिजे. आणि हे नक्की तुम्ही कराल अशी एक आशा धरते आणि ती आशा सक्सेस व्हावी असं मला मनापासून वाटतं. आज या ठिकाणी हे सगळे मान्यवर उपस्थित झाले आणि आपल्याला अतिशय चांगली माहिती दिली. आणि हा एक सगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळा कार्यक्रम सुतार सराने घडून आणला, त्याबद्दल आजच्या या मान्यवरांना मी शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर समानही धन्यवाद देते. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी दोन तास बसून जे सगळं ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचं मी कौतुक करते. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने संपन्न झाला असं मी